जयन्ती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते जय दी नमस्कार धनशीज रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण दुर्गा सप्तशती पाठ वाचताना आपल्याला अजून काय वाचायचं असतं त्याविषयी बोलणार आहोत की त्यामुळे आपल्याला दुर्गापाठाचं पुण्यफळ प्राप्त होईल आणि पूर्ण त्याचं फळ आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर आपण दुर्गा, हो दुर्गा सप्तशती पाठ कसा वाचावा त्याचे नियम काय आहेत कुठले नियम पाळायला हवे त्याचबरोबर पाठाचं वाचन करताना कशा पद्धतीने तो वाचायला हवा हे अगदी सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ नक्की पहा कारण दुर्गा सप्तशती पाठ का करावा कोणी करावा कसा करावा आणि तो कशा पद्धतीने करावा त्याची योग्य पद्धत काय आहे हे सर्व काही त्यात मी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील मिळेल तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर दुर्गा सप्तशती पाठ वाचताना तो कसा वाचावा आणि त्यासाठी आपल्याला अगोदर कुठून आपल्याला सुरुवात करायची असते कारण मला बऱ्याच जणांच्या कमेंट देखील आलेल्या होत्या की हे वाचायचं का ते वाचायचं का आणि म्हणून मग म्हटलं ह्या विषयावर आपण एक लहानसा व्हिडिओ बनवूया तर बघा दुर्गा सप्तशती पाठ आपण जेव्हाही वाचायला सुरुवात करत असतो तर त्यावेळेला आपण सुरुवातीला संकल्प करायचा पाठाची मांडणी करायची असते म्हणजे पाठ वाचणार असतो त्यावेळेला आपण घटस्थापना करणार असतील तर घटाची स्थापना करायची अखंड ज्योत लावणार म्हणजे तुम्ही अगोदरपासून जर अखंड ज्योत लावत असतील तर तुम्ही ते अगोदर ती पूजेचा पाठ मांडून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदाच दुर्गा सप्तशती पाठ वाचणार असतील किंवा मग पहिल्यांदा घटाची स्थापना करणार असतील किंवा पहिल्यांदाच तुम्ही अखंड ज्योत लावणार असतील तर अगोदर ते पूर्ण पूजेची मांडणी करून घ्यायची ते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर अखंड ज्योत कशी लावावी त्याचे नियम काय आहेत तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे तर अगोदर आपण सर्व पूजेची मांडणी करून घ्यायची आहे संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर मग आपण दुर्गा सप्तशती पाठातला वाचन करायला सुरुवात करायची आहे तर त्यावेळेला आपण बघा सर्वात अगोदर आपण स्वामीस्तवण वाचायचं आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक माळ नवार्णव मंत्राची करायची आहे नवार्णव मंत्र हा तुम्हाला माहीत असेलच आणि ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा देवीचा नव्याण्णव मंत्र आहे तर ह्या मंत्राची आपल्याला एक माळ जप करायची असते आणि त्यानंतर आपल्याला देवीचे जे पाच मंत्र आहेत देही सौभाग्य आरोग्य देही मे परमसुखम रूपम देई जयम देही यशोदेयी द्विशोजयी आणि अजून चार मंत्र आहेत तर ते आपल्याला सप्तशतीचं जेव्हा तुम्ही ग्रंथ घ्याल तर त्यात हे पाच मंत्र दिलेले आहेत ते तुमच्या लक्षात येईलच तर हे पाच मंत्र बोलायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला अथदेव्या कवचम हे आहे तर देवी कवच आहे हे आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला अथ स्तोत्रम हे वाचायचं आहे आणि त्यानंतर अथ किलक स्तोत्रम आणि त्यानंतर आपल्याला रात्रीसुक्तम हे वाचायचं आहे आणि रात्रीसुक्तम वाचून झाल्यानंतर आपल्याला अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय एक तेरा हे वाचायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे एक तेरा अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला तंत्रोक्त सूक्त हे वाचायचं आहे त्यानंतर प्राधानिक रहस्य हे वाचायचं आणि मग त्यानंतर आपल्याला वैकृतिक रहस्य हे वाचायचं आहे आणि ते वाचून झाल्यानंतर आपल्याला मूर्ती रहस्य हे वाचायचं आहे आणि मूर्ती रहस्य वाचून झाल्यानंतर देव्य अपराध क्षमापण स्तोत्र हे वाचायचं आहे हे वाचायला विसरायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला आता बघा देव्य अपराध क्षमापण स्तोत्र इथपर्यंत मी जे काही सांगितलं हे सर्व आपल्याला दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे दिंडोरी प्रणित दुर्गासप्तशतीचा जो ग्रंथ आहे तर त्यात एक तेरा अध्याय आहेत ते वाच वाचायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देव्यापराध क्षमापण स्तोत्र इथपर्यंत आपल्याला सर्व काही त्या ग्रंथामध्ये मिळेल तर तो ग्रंथ ज्यावेळेला तुम्ही घ्याल किंवा तुमच्याकडे असेल तर हे सर्व आपल्याला वाचायचं असतं आणि त्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचं आहे देव्यापराध क्षमापण स्तोत्र हे तर दुर्गा सप्तशती ग्रंथात आहे पण सिद्धकुंजिका स्तोत्र त्यानंतर आपल्याला वाचायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं आहे श्रीसूक्त वाचायचं आहे आणि देवीचा जय जयकार करायचा आहे तर बघा सिद्धकुंजिका स्तोत्र आणि श्रीसूक्त हे तुम्हाला नित्यसेवेचं जे आपलं पुस्तक असतं दिंडोरी प्रणित नित्यसेवेचं जे पुस्तक आहे तर त्यात तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रही मिळेल आणि त्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला कमीत कमी एक वेळा तरी वाचायचंच आहे कारण सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं आणि जे आपण दुर्गापाठ वाचत असतो तर त्या ते तर वाचल्याने आपल्याला त्याचं फळ मिळतच असतं पण त्याचबरोबर आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र कमीत कमी एक वेळा वाचायचं आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वाचू शकतात आणि त्याचबरोबर श्रीसूक्त देखील एक वेळा कमीत कमी वाचायचं आणि मग जर तुम्हाला वेळ असेल आणि तुमच्याकडे तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही ते अकरा एकवीस किंवा सोळा वेळाही वाचू शकतात श्रीसूक्त तर अशा पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचताना ह्याच पद्धतीने तो वाचायचा असतो आणि कारण बऱ्याच जणांच्या मनात शंका असते कारण आपण ज्या वेळेला आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण वाचायला घेतो तर काही जण जन... सरळ आपण म्हणजे दुर्गा सप्तशती अध्याय पहिला अध्याय दुसरा याप्रमाणे अध्याय तेरा म्हणजे एक तेरा अध्याय फक्त वाचत असतात पण असं न करता दुर्गा सप्तशती पाठात हे आपल्याला सर्व वाचायचं आहे त्याचबरोबर दुर्गा देवीची जी अष्टोत्तर शतनामावली आहे ती देखील आपल्याला वाचायची असते आणि अशा पद्धतीने आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण वाचायचा आहे तर त्यामुळे आपल्याला दुर्गा पाठ केल्याचं पुण्य आणि फळ त्याचबरोबर पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं हे लक्षात असू द्यायचं आहे आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायला एवढा वेळ नसेल काही जॉब करत असेल किंवा अजून काही अन्य कारण असेल की तुम्हाला पाठ करणं शक्य नसेल देवीचा तर तुम्ही फक्त सिद्धकुंजिका स्तोत्र वाचलं रोज तरीही तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य फळ मिळू शकतं कारण त्यात तसं दिलेलंच आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्र हे वाचायला फक्त पाच मिनटं लागतात आणि सिद्धकुंजिका स्त्रोत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलवर आपण नवरात्रीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठन कसं करावं त्याविषयी अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा कारण काहींना वेळ नसल्यामुळे त्यांच्याकडून सेवा होत नाही पण तुम्ही नवरात्रीत सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठन करा एक वेळा करा किंवा अकरा वेळा एकवीस वेळा करा तर त्याचं अनुष्ठान कसं करावं सिद्धकुंजिका स्तोत्राचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्की पहा कारण तुम्हाला त्याची अगदी सविस्तर माहिती मिळेल कारण सिद्धकुंजिका स्तोत्र हे देखील अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे फक्त पाच मिनटं लागतात पण आपल्याला दुर्गा सप्तशती पाठायचं त्यामुळे पूर्ण फळ त्यामुळे मिळत असतं म्हणून तुम्ही तेही ती सेवा केली तरीही चालू शकतं आणि तर अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच जणांना म्हणजे ते प्रश्न येत असतात कमेंट येत असतात म्हणून मी ते देखील आत्ताच सांगते की बघा जर तुम्ही दुर्गा दुर्गासप्तशतीचा पाठ नवरात्रमध्ये चौदा पाठ करणार असतील तर चौदा पाठ करणार असतील तर प्रत्येक दिवशी तुम्ही दोन किंवा तीन ह्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही ते विभागणी करू शकतात कारण नवरात्रीत तुम्हाला चौदा पाठ वाचायचे आहेत तर, तर ते तुमच्या तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने विभागणी करून जर समजा तुम्ही रोजचे दोन किंवा तीन पाठ वाचत असतील पूर्ण पाठ सांगते मी अध्याय नाही तर पाठ आणि अध्याय यात फरक आहे एक तेरा अध्याय पूर्ण वाचले म्हणजे एक पाठ होत असतो तर तुम्ही दिवसातून दोन पाठ करणार असतील तर तुम्ही दोघही वेळेला हे सर्व वाचायचं आहे सर्व म्हणजे कुठलं की समजा तुम्ही पहिल्यांदा एक पहिला पाठ वाचायला सुरुवात केली तर त्यावेळेला तुम्ही आत्ता मी जे काही पॉईंट सांगितले तर ते सर्व तुम्हाला वाचायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही दुसरा पाठ वाचायला सुरुवात करणार म्हणजे काही वेळानंतर तुम्ही दुसरा पाठ वाचायला सुरुवात करणार तर त्यावेळेला तुम्हाला देव्या कवच म्हणजे देवी कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र रात्री सुक्त हे सर्व काही वाचायचं आहे म्हणजे स्वामी स्तवणपासून हे सर्व आपल्याला पुन्हा वाचायचं आहे आणि त्यानंतर एक ते तेरा अध्याय वाचायचे एक ते तेरा अध्याय वाचून झाल्यानंतर पुन्हा तंत्रोक्त देवीसूक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापण स्तोत्र सिद्धगुंजिका स्तोत्र एक वेळा आणि श्रीसूक्त देखील एक वेळा ह्याप्रमाणे तुम्हाला पुन्हा ते वाचायचं आहे कारण काहींना पुन्हा ते शंका असतात मनात की मग आता पहिला पाठ वाचताना हे सर्व वाचून झालं आणि लगेच आम्ही दुसरा पाठ वाचायला सुरुवात करत आहोत तर मग हे सर्व वाचायचं का तर हो हे सर्व वाचायचं असतं कारण जर आपण जी सेवा करतोय त्याचं आपल्याला पूर्ण पूर्ण फळ हवं असेल तर हे सर्व वाचायलाच हवं वा कारण देवी कवच म्हणजेच ते क देवीचं सुरक्षा कवच असतं ते देखील आपण वाचायलाच हवं वा, म्हणून हे सर्व काही आपण वाचायचं आहे आणि त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना ते नवरात्रीत आपल्याला कमीत कमी चौदा पाठ करायचे असतात म्हणजे चौदा पाठ जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच चौदा पाठ करायचे कारण चौदा पाठ केल्यामुळे आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्य मिळत असतं आणि जर समजा चौदा पाठ करण्यापेक्षा तुम्हाला अजून जास्त करायची इच्छा असेल तर तुम्ही एकवीस एक्कावन्न एकशे आठ या पद्धतीनेही करू शकतात आणि जर समजा तुमच्याकडे चौदा पाठ वाचण्यासाठी वेळ नसेल तर पूर्ण नवरात्रीमध्ये तुम्ही एक पाठ वाचू शकतात म्हणजे पूर्ण जे एक पुस्तक आहे तर त्याचं जे अध्याय आहेत तर ते नऊ दिवसांपर्यंत आम्ही तुम्ही त्यांची विभागणी करू शकतात आणि पूर्ण नऊ दिवसांमध्ये एक पाठ याप्रमाणे देखील तुम्ही वाचू शकतात आणि त्याचबरोबर नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी आणि सिद्धकुंजिका स्तोत्राचं अनुष्ठान कसं करावं आणि दुर्गा सप्तशती पाठ वाचण्याचे नियम काय आहेत कशा पद्धतीने ते वाचायला हवेत ह्याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही नक्कीच पहा आणि त्याचबरोबर अखंड ज्योत लावणार असतील तर त्यासाठीचे नियम काय असतात काळजी कशा पद्धतीने घ्यावी आणि दिवा लावताना तो कसा लावायला हवा हे सर्व काही मी त्यात अगदी सविस्तर सांगितलेलं आहे ते व्हिडिओ नक्कीच पहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा आणि ते ऑलसाठी क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय माता दी